भारत माता की जय। भारत माता की जय। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। गो मातेला राष्ट्रीय पशु घोषित झालंच पाहिजे। झालंच पाहिजे। झालंच पाहिजे। गो मातेला राष्ट्रीय पशु घोषित केलंच पाहिजे। केलंच पाहिजे। केलंच पाहिजे। आज सोलापूर स्टेशन मध्ये फौजदार चौधरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मर्याद चौकामध्ये MS 13T 87-86 या क्रमांकाच्या आयचरमध्ये दाटीवाटीनं गोवंश कोंबडल्याची माहिती मिळाली असता पहाटे 4 वाजता विश्व हिंदू परिषदेच्या वतीनंच ट्रॅप लावण्यात आला व मर्यादित चौकीपाशी गाडी पकडण्यात आली आणि गाडीमध्ये सदर गाडीमध्ये पहिल्याच गाडीमध्ये दाटीवाटीने कत्तलीच्या उद्देशानं कोंबून करून गोवंश भरल्याचं निदर्शन आल्या पोलीस कंट्रोलला कॉल दिलेला होता। तात्काळ जागेवरती पोलीस तिथं आले आणि त्याच्यानंतर FC पोलीस स्टेशनला गाडी घेण्यात आली व त्या गाडीमध्ये जवळजवळ तुम्ही इथं बघू शकता गोशाळेमध्ये अहिंसा गोशाळेमध्ये हे जनावर सुखरूपरित्या सोडले आहेत। 16 गोवंश कारवाईमध्ये सापडले आहेत। तर आतापर्यंत सोलापूर शहरामध्ये आपण बघतो की अशा प्रमाणे रोज आठवड्यामध्ये 3-4 वेळा तरी आहे ना अशा प्रकारे कसायांची गाडी सापडतेच। कधी गोमांस सापडतं, कधी गोवंश सापडतं। तर अशा प्रकारे जर रोजनरोज जर गोवंशाची हत्या होत राहिली तर एक ही गोवंश देशामध्ये शिल्लक राहणार नाही। त्यामुळं आम्ही प्रशासनाला सरकारला विनंती करतो की जोपर्यंत गाईला राष्ट्रीय पशु तुम्ही घोषित करणार नाही तोपर्यंत गाईचा जीव वाचणार नाही। त्यासाठी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी जेणेकरून गोवंश हत्या थांबावी। कारण गोवंश ही देशाची गरज आहे, फक्त हिंदूंसाठीच नाही तर देशाची ती गरज आहे। कारण प्रत्येकाला गाईचं दूध हे हवंच आहे। जर गाईच नाही राहील तर तुम्ही दूध पिणार कुठून? आज तुम्ही बघता देशभरामध्ये मोठमोठ्या फॅक्टरी आहेत, त्या फॅक्टरीमध्ये जे दूध प्रोडक्शनचं दूध तयार होतं ते दूध काही गाईंचं नसतं, ते दूध भेसळ दूध असतं, पावडरपासून दूध तयार केलं जातं। ते मेलामाईन नावाचं एक द्रव्य असतं, ते विषारी द्रव्य आहे। आणि आपण जे पाकिटचं दूध पितो ते दूध 100% तुमच्यासाठी भविष्यामध्ये घातक ठरणार आहे। आणि येणाऱ्या 7-8 वर्षामध्ये आता ज्या प्रकारे देशामध्ये मधुमेहचे प्रत्येक घरामध्ये पेशंट आहेत त्याचप्रकारे देशभरामध्ये कॅन्सरचे पेशंट होतील। त्याच्यामुळे लोकांनी जागरूक राहावं, ज्या ठिकाणी असे गैरप्रकार घडतात त्या ठिकाणी तुम्ही पेटून उठलं पाहिजे, त्याची कारवाई केली पाहिजे। जर तुम्हाला नसेल जमलं तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, अशा प्रकारची माहिती आम्हाला द्यावा। जय श्रीराम। जय गो माता। आज पहाटे विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देगाव रोड येथे MS 13T 87-86 ही गाडी देगाव मार्गे येणार आहे। गुप्त माहिती मिळाली असता बजरंग दलच्या वतीने सापळा रचण्यात आला व ही गाडी मर्याद चौक येथे पोलिसांच्या मदतीने अडवण्यात आली। सदर गाडीत 16 गोवंश मिळाले आहेत। तर आपण त्यात 16 गोवंश अधिक दाटीवाटीने बांधण्यात आले होते, त्यामुळे आपण पाहू शकता की या गाईचं पाय तुटलं आहे, तोडलं गेलं कसायांद्वारे व त्याचं हा वासूर आहे। त्याच्या आईचं वेदना काय आहे ह्या वासरूचं तुम्ही पाहू शकता। त्यासाठी माझी श्री हिंदू हृदय सम्राट नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे की गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करून गोहत्याबंदी कायदा अधिकाधिक कडक करून कायदा कडक करावा अशी नम्र विनंती। बोलो भारत माता की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। गो माता की जय। गो माता की जय। कोणार्क अपना शहर अपनी बातें।